नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 चा या व्हिडिओमध्ये दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. राईट दी फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. येथे आपणास रॅशनल नंबर दिलेले आहेत आणि ह्या रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म काढायचा आहे, म्हणजे आपणास हा प्रत्यक्ष डिव्हिजन करायचा आहे. सोडवूया. पहिला रॅशनल नंबर दिलेला आहे 127 अपॉन 200. तर 127 ला 200 ने आपणास डिवाइड करायचं आहे. 127 लहान आहेत म्हणून येथे 0 पॉइंट घेऊ. पॉइंट घेतल्यामुळे येथे 0 देऊ शकतो आपण. आता तर आता येथे 1200 आहेत, येथे 200 म्हणजे 6 भाग जाईल. तर आता हे सबस्ट्रॅक्शन 0 70 0 0 70. आता इथे आपण एक 0 घेऊ. आता 3 भाग जाईल म्हणजे 600 होतील. 0 0 1 100 लहानच आहे 200 पेक्षा, त्यामुळे येथे 0 घेऊ. आता कंप्लीट 5 भाग जाईल 1000. रिमाइंडर काय येईल आपली 0 0. पूर्ण म्हणजे रिमाइंडर 0 आली म्हणजे येथे आपली डिव्हिजनची प्रोसेस पूर्ण एंड झालेली आहे आणि आपला आन्सर हे आलेला आहे. डेसिमल फॉर्म कोणता आलेला आहे आपला, हा आलेला आहे. म्हणजे 127 अपॉन 200 = 0.635 हे आलं आपलं आन्सर. हा प्रोसेस पूर्ण एंड झाली, डिनोमिनेटर 0 आलेला आहे, म्हणून हा आपला टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म होईल. हा दुसरा प्रश्न 25 अपॉन 99, म्हणजे 25 ला 99 ने डिवाइड करायचं आहे. 99 ने 25 लहान आहेत त्यामुळे इथे 0 घ्यावं लागतील, पण असा 0 घेता येणार नाही, मग इथे 0 पॉईंट घ्यावं लागेल. आता आपण येथे आपणास 2 ने डिवाइड करता येईल. तर 99 × 2 म्हणजे 198 होतील. 198 आता ही सबस्ट्रॅक्शन घेऊ आपण. 2 5 0 52 लहानच आहेत, येथे 0 घेऊ. आता आपणास 5 ने डिवाइड करू. 5 ने डिवाइड केल्यानंतर 495 होईल. हे सबस्ट्रॅक्शन 5. आता येथे आपण 0 घेऊ. आता 0 घेतल्यानंतर 250 आणि हे येथे 250 होते, म्हणजे प्रत्येक वेळेस काय होईल, आता येथे 2 भाग जाईल, नंतर 5 जाईल, पुन्हा रिमाइंडर आपली हीच येईल 2 आणि 5. म्हणजे प्रत्येक वेळेस इथून प्रोसेस कशी होईल आपली, कंटिन्यू होईल. म्हणजे 2 5 नंतर पुन्हा, कारण हा नंबर आलेला आहे, नंतर पुढे हाच आलेला आहे, म्हणजे आपण हीच प्रोसेस कंटिन्यू करणार. म्हणजे आन्सर कसं येईल 2 5 2 5, ही प्रोसेस काही एंड होणार नाही, कंटिन्यू चालत राहील, कंटिन्यू असंच येईल 2 5 2 5 2 5. त्यामुळे आन्सर आपलं कसं येईल 25 अपॉन 99, याला आपण 0 पॉईंट. नंबर कोणते रिपीट होतात, 2 आणि 5 2 आणि 5, म्हणून 2 आणि 5. 25 ला ह्या 2 नंबर रिपीट होतात, म्हणून दोन्ही नंबरवर आपण बार देणार असा आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन काढणार, म्हणजे हे आपलं आन्सर आलेलं आहे. येथे प्रोसेस संपत नाही आहे, डिनोमिनेटर काही 0 येणारच नाही, त्यामुळे हा आपला नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म होईल. हा 23 ला 7 ने डिवाइड करायचं आहे. 3 भाग जाईल, 7 × 21 2 राहतील, म्हणजे इथे 0 घ्यावं लागेल, असा 0 घेताना नाही, इथे पॉईंट द्यावा लागेल. मग आता 7 × 2 = 14 राहतील 6, येथे आपण 0 घेणार. 7 × 8 = 56 राहतील 4. साधा भागाकार आहे, फास्ट करून घेतो. 4 0 7 5 35 राहतील 5 5, राहिले 0. 7 × 7 = 49 1 राहील, 0 घेतला, 1 भाग जाईल. 7 × 7 = 3 राहतील, 0 घेतला. 7 × 4 = 28 रिमाइंडर 2 राहील. आता रिमाइंडर 2 राहिली, येथे आपण 0 घेणार, म्हणजे 2 0 आणि नंतर येथे पण 2 0 आलेला आहे, म्हणजे इथून प्रोसेस काय होईल आपली, कंटिन्यू रिपीट अशीच होणार आहे, रिमाइंडर काही 0 येणार नाही.
त्यामुळे ही प्रोसेस कंटिन्यू अशीच राहणार आहे. ज्यावेळेस रिमाइंडर आपली इथे 2 आली होती, आपण 0 घेतला त्यावेळेस आपण 2 न भाग दिला होता, म्हणजे 2, 8, 5, 7, 1, 4 हे एवढे नंबर कंटिन्यू रिपीट होत राहतील. त्यामुळे एवढ्या नंबरवर आपण काय करणार, बार घेणार, म्हणजे आपला आन्सर येईल 23/7=3.285714. 2 पासून पूर्ण नंबरला पार आहे, हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट 4/5, म्हणजे 4 5 आपणास डिवाइड करायचं आहे. डिनोमिनेटरला 5 असल्यामुळे हा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म येईल, म्हणजे आपलं रिमाइंडर 0 येईल या प्रॉब्लेमची. तर 0. आता इथे 0 घेऊ आपण, म्हणजे 8 भाग जाईल, म्हणजे आन्सर येईल आपलं 40, रिमाइंडर 0, म्हणजे आन्सर हेच आलेलं आहे आपले. रिमाइंडर 0 आली, प्रोसेस आपली एंड झालेली आहे, म्हणजे 4/5=0.8. नेक्स्ट 17/8, 8 माहिती आहे आपणास, 2 एक्सप्रेस करता येईल, 2×2×2, म्हणजे हा आपला टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म येईल आणि याची रिमाइंडर ह्या रॅशनल नंबरची रिमाइंडर याची 0 येणार आहे. 17/8, 17 आपण डिवाइड करू, 2 भाग जाईल, रिमाइंडर 1 राहील, 0. आता इथे 0 घेतलेला आहे आपण, म्हणजे इथे पॉईंट द्यावा लागेल. आता 1 भाग जाईल, 2 राहतील, 0 घेतला, 2 भाग 4, आता 0 घेतला, कंप्लीट 5 भाग जाईल आणि 40 मायनस, म्हणजे रिमाइंडर आपली 0 आलेली, प्रोसेस एंड झालेली आहे, आन्सर आपलं एवढं झालेलं आहे. 17/8=2.125. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.